थेट शिर्डीत जाऊयात, मुख्यमंत्री बोलतात. सर, सांगली तालुक्या, सांगली जत तालुक्यामधली काही गावं कर्नाटकमध्ये समाविष्ट करावी अशी मागणी होत आहे आणि तिकडचे मुख्यमंत्री देखील त्यासाठी अनुकूल आहेत. ही मागणी 2012 ची होती. आता त्या भागामध्ये पाण्याची टंचाई त्यावेळेस होती. बऱ्याचशा आपण योजना केलेल्या आहेत आणि जल उपसा सिंचन असतील, जनसिंचन प्रकल्प असतील, अनेक आम्ही मार्गी लावतोय. बिलकुल त्याच्यामध्ये पाण्या वाचून कुठलेही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातल्या ज्या काही समस्या प्रश्न आहेत, काही सोडवले आहेत, काही प्रलंबित आहेत, ते लवकर युद्धपातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही अशी वेळ येणार नाही याची काळजी सरकार घेईल. नाही बघा, याच्यामध्ये आमची बैठक काल परवाच झाली आणि हा जो काही जुना वाद आहे तो न्यायालयात आहे, प्रलंबित आहे आणि न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे राज्य सरकारची. मध्ये राज्यपालांच्या देखील दोन राज्यपालांच्या बैठका देखील झालेल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकार देखील सकारात्मक भूमिका घेईल आणि हा सामोपचारानेच विषय सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही बैठकही घेतली. काही योजना, काही लाभ त्या सीमा भागातल्या मराठी माणसांना मिळत होत, त्याच्यात आम्ही आणखी वाढ केली. स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारी 10,000 ची 20,000 पेन्शन केली. मुख्यमंत्री धर्मादाय सहायता निधी होता तो आम्ही बंद झाला होता, तो सुरू केला. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतल्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना ज्या काही उपचारासाठी पैसे देण्याचा जो विषय होता तो आम्ही मार्गी लावला. त्यामुळे ज्या योजना, जे लाभ मिळत होते त्यामध्ये आणखी आम्ही सुधारणा केली जेणेकरून त्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे हा जो विषय आहे तो सामोपचाराने सोडवावा अशी आमची भूमिका आहे. याच्यामध्ये कोणीतरी आणखी वाद उत्पन्न करून आणखी कॉम्प्लिकेशन निर्माण करू नये अशी आमची भूमिका आहे. सरकारच्या दडपशाहीपुढे महाराष्ट्र सरकार हे कमी पडतं असं विरोधकांचा आरोप नाही? यामध्ये बघा, मध्ये बैठक देखील झाली राज्यपालांची. आम्ही त्या बैठकीत आज अनेक सूचनाही आल्या की प्रधानमंत्री असतील, केंद्र सरकार असेल, यांनी देखील याच्यामध्ये सकारात्मक सामोपचाराची भूमिका घ्यावी. आणि शेवटी हा विषय जो आहे न्यायालयात आहे, न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. परंतु आमची भूमिका आहे की त्या भागातला मराठी बांधव आहे, 865 गावं आहेत. या गावकऱ्यांना जो काही मराठी माणसं आहे त्यांना सामोपचाराच्या माध्यमातूनच ही जी काही जो विषय आहे जुना विषय आहे, परंतु तोपर्यंत त्यांना आणखी राज्य शासनाच्या वतीने काय सुविधा देता येतील, काही संस्था आहे त्यांना अनुदान देता येईल, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे काही लाभ देता येईल, याच्यावर आम्ही निर्णय घेतोय. आपण जाणार आहात गुवाहाटीला? हा जाणार आहे ना, कामाख्या देवीला जाणार, दर्शनाला जाणार आहे. त्यात काय नुकसान झालेलं अतिवृष्टी तुपकर समुद्रामध्ये अतिवृष्टी चं नुकसान जे आहे मला आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आतापर्यंत जो निर्णय नुकसान भरपाई देण्याबद्दल कधी घेतला नव्हता असा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. सगळे नियम निकष बदलून टाकले, NDRF चे नियम बाजूला ठेवले, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केले, जे निकषामध्ये बसत नव्हते सततच्या पावसामुळे होणारं नुकसान ते भरपाई दिले, गोगलगाईने झालेलं नुकसान भरपाई दिले, परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान आहे ते शेवटपर्यंतचे पंचनामे करून त्या सगळ्यांना मदत दिली पाहिजे असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे बिलकुल या सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आमची सरकारची. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.